अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राइब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू, ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दाटे, फाउंडर ऑफ दाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण बाजरा या पिकाविषयी माहिती पाहिली होती आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं होतं की बाजरा म्हणजेच पर्ल मिलेट असतं. एक्झाममध्ये दोन्हीपैकी कुठलंही नावानं जरी विचारलं तरी बाजराचीच माहिती लिहायची, बाजरा किंवा पर्ल मिलेट, ठीक आहे. मग आजचा टॉपिक आहे मेज. चला तर मग मेजविषयी माहिती पाहू आपण. तर सर्वात पहिल्यांदा इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की मेज प्लांट कशा प्रकारचा आहे. ह्याचा सर्वात मोठा यूज आपल्याला माहितीच आहे, पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपण करत असतो. तर मेजचा बॉटनिकल नेम आहे जिया मेज. त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. त्याचं ओरिजिन आहे अमेरिका आणि त्याच्या व्हरायटीज आहेत दोन प्रकारच्या. फर्स्ट वन इज हायब्रिड अँड सेकंड वन इज कंपोजिट. तर आपण सुरुवातीला हायब्रिड व्हरायटी पाहू. गंगा हायब्रिड 1, गंगा हायब्रिड 3, गंगा सफेद, गंगा 5, गंगा 101, डेक्कन 103, डेक्कन डबल हायब्रिड, रंजित, याच्या स्टार्च, आणि ते स्टार्च इंडस्ट्रीसाठी वापरतात. त्यानंतर कंपोजिट व्हरायटीज, ते अंबर, जवाहर, किसान, सोना, विक्रम, विजय, या अशा प्रकारच्या कंपोजिट व्हरायटी आहेत. त्यामध्ये आता नंतर फॉडर व्हरायटी, आफ्रिकन टॉल इज अ इम्पॉर्टंट फॉडर व्हरायटी ऑफ मेज क्रॉप. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश इज अ इम्पॉर्टंट फॉडर व्हरायटी ऑफ मेज क्रॉप, तर तुम्ही काय लिहायचं, तर आफ्रिकन टॉल ही व्हरायटी लिहायची त्या ठिकाणी. त्यानंतर दुसऱ्या ज्या फॉडर व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये विजय, गंगा, सफेद ह्या व्हरायटी येतात. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं, डिफरन्स पाहायचा हायब्रिड मेज आणि कंपोजिट मेज. हा डिफरन्स एक्झाममध्ये कंपल्सरी विचारला जातो. आपल्या स्लाईडमध्ये बसत नव्हतं त्यामुळे आपण काय केलेलं आहे त्याला नेक्स्ट स्लाईडवर ठेवलेलं आहे. तर ठीक आहे, आपण कंपॅरिझन पाहू आता दोन्हीमधलं. फर्स्ट वन इज हायब्रिड मेज. तर सीड कॅन बी यूज्ड वन्स इन अ इयर अँड न्यू सीड शुड बी प्रोड्यूस इन अ नेक्स्ट इयर. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एकदाच वापरलं जातं सीड, आणि दुसरं सीड जे असतं ना ते नेक्स्ट इयरमध्ये वेगळं तयार केलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं की जे प्रिवियस क्रॉपचं सीड आहे तेच पुढच्या वर्षामध्ये आपण वापरतो. सेकंड, इट रिक्वायर टेक्निकल नॉलेज. हायब्रिड मेज तयार करण्यासाठी आपल्याला टेक्निकल नॉलेजची गरज असते आणि कंपोजिट मेज तयार करण्यासाठी आपल्याला टेक्निकल नॉलेज लागत नाही. थर्ड नंबर, इट इज अ कॉस्टली, इट इज चीप. हायब्रिड मेज तयार करण्यासाठी आपल्याला खूप खर्च लागतो आणि कंपोजिट मेज तयार करण्यासाठी आपल्याला एकदम स्वस्तामध्ये तयार करू शकतो आपण. नंबर फोर, इट मॅच्युअर अर्ली दॅन कंपोजिट. कंपोजिटपेक्षा लवकर मॅच्युअर होते आणि इकडची कशी आहे, लेट मॅच्युरिटी आहे हायब्रिडपेक्षा. फाईव्ह, स्टेम इज स्ट्रॉंग. ह्याचं स्टेम कसं आहे, स्ट्रॉंग आहे, आणि याचं स्टेम कसं आहे, वीक आहे. सिक्स, हायब्रिड्स आर ससेप्टेबल टू डिसीजेस. गंगा फर्स्ट, गंगा 5 आणि रंजित हे डिसीजला ससेप्टेबल आहेत तीन व्हरायटी. आणि कंपोजिट्स रेजिस्टंट, सीड्स आर रेजिस्टंट टू डिसीजेस. अंबर, सोना, किसान हे रेजिस्टंट आहेत डिसीजला. नेक्स्ट, क्लायमेट. आता आपण पाहू या पिकासाठी वातावरण कसं लागतं, क्लायमेट कसं लागतं. यामध्ये पण दोन पॉईंट आहेत. इकॉलॉजी जर विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लायमेट आणि सॉइल हे दोन्ही लिहायचे, आणि जर फक्त क्लायमेट विचारलं तर क्लायमेट लिहायचं. तर ठीक आहे, पाहू आता क्लायमेट काय असतं ते. मेज इज अ ट्रॉपिकल अँड टेम्परेट क्रॉप. मेज कसं आहे, ट्रॉपिकल, उष्ण आणि
थंड वातावरणामध्ये सुद्धा ते येऊ शकतं. इट ग्रोज बेस्ट इन अ मिल्ड क्लायमेट, मध्यम तापमानामध्ये ते व्यवस्थित ग्रो करतात. तर याला टेम्परेचर रेंज लागते 28 ते 38 डिग्री सेल्सिअस, हे टेम्परेचर रेंजमध्ये व्यवस्थित ते ग्रो होतं. आणि त्याला रेनफॉल लागतो 800 ते 1000 मिलीमीटर, ठीक आहे. आणि इट कॅन नॉट बी ग्रोन इन अ फ्रॉस्ट क्लाउडी वेदर, ढगाळ वातावरण असलं किंवा धुकं जर पडलं तर ते व्यवस्थित येऊ शकत नाही. सॉइल, आता या पिकासाठी सॉइल कशी लागते, वेल ड्रेन्ड फर्टाईल सॉइल लागते. सॉइल लाईक मीडियम हेवी ब्लॅक सँडी सँडी लोम एलिव्हल सॉइल्स हॅविंग पी एच 6.5 to 7.5, या दरम्यानचा पी एच जर असला तर ते व्यवस्थित ग्रो करतं. लँड प्रिपरेशन, आता जमीन तयार कशी करायची, जमीन तयार करताना सर्वात पहिल्यांदा काय करायचं, वन डिप्लोईंग करायची, 2 to 3 क्रिस क्रॉस हॅरोइंग्स करायची, त्याच्यानंतर क्लॉड्स आर क्रश, आणि त्यानंतर वीड्स रिमूव्ह करायची, वीड्स आणि धसकट जे आहेत ते रिमूव्ह करायचे, त्यानंतर आपली जमीन तयार झाली. त्यानंतर सोईंग सीझन, आता सोईंग कशी करायची आणि कधी करायची. सोईंग सीझन आहे खरीप, खरीपमध्ये आपण कधी जून टू जुलैमध्ये करू शकतो. जर आपल्याला ते रब्बीमध्ये घ्यायचं असेल तर सप्टेंबर टू ऑक्टोबरमध्ये घेऊ शकतो. जर आपल्याला हेच क्रॉप समर सीझनमध्ये घ्यायचं असेल तर आपण फेब्रुवारी टू मार्च दरम्यानसुद्धा घेऊ शकतो. नेक्स्ट सोईंग मेथड, आता या पिकाची सोईंग कोणत्या मेथडनी करायची, तर दोन प्रकारच्या मेथड आहेत, ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. ब्रॉडकास्टिंगमध्ये काय होतं की आपण डायरेक्टली हाताने सीड आपण शिंपडतो. त्यानंतर ड्रिलिंगमध्ये काय होतं की पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण काय करतो, पेरणी करत असतो. आणि जर ब्रॉडकास्टिंग या मेथडनं जर आपण पेरणी केली डायरेक्टली शिंपडलं तर आपल्याला काय होणार की विडिंग ऑपरेशन आणि इंटरकल्चर ऑपरेशन करण्याला करता येणार नाही त्यामध्ये. आणि जर ड्रिलिंग या मेथडनं जर आपण पेरणी केली तर आपल्याला विडिंग ऑपरेशन घेता येतील त्यामध्ये प्रॉपर, आणि इंटरकल्चर ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित करता येतील मध्ये. सीड रेट, आता या पिकासाठी सीड रेट कसा लागतो, तर ग्रेनसाठी लागतो 15 ते 20 के जी पर हेक्टर, आणि तो जर फॉडरसाठी वापरायचा असेल तर 40 ते 45 के जी पर हेक्टर. आता या पिकाची स्पेसिंग पाहून घेऊ. स्पेसिंग आहे ग्रेनसाठी 60 by 30 सेंटीमीटर और 75 by 45 सेंटीमीटर. तर फर्स्ट वन, पहिली जी स्पेसिंग असते 60 सेंटीमीटर, ती कशासाठी आहे, दोन प्लांटमधले डिस्टन्स आहे ते, सॉरी ते दोन रोमधलं आहे. आणि 30 सेंटीमीटर जे आहे ते दोन प्लांटमधलं डिस्टन्स आहे. स्पेसिंग फॉर फॉडर क्रॉप 30 by 10 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर दोन रोमधलं आहे, दोन ओळीमधलं अंतर आहे, आणि 10 सेंटीमीटर जे आहे ते दोन प्लांटमधलं डिस्टन्स आहे. नेक्स्ट मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, आता आपण पाहू या पिकासाठी खत कसा द्यायचा. तर याच्यासाठी काय करायचं, सर्वात पहिल्यांदा 12 ते 15 टन काय करायचं, FOM ॲड करायचं. आपण ज्यावेळेस आपण लास्ट हॅरोईंग करत असतो जमीन तयार करताना त्यावेळेस, आणि त्यानंतर काय करायचं, हायब्रिड व्हरायटीसाठी किती द्यायचं, 100, 75, 75 NPK के जी पर हेक्टर या कॉन्सन्ट्रेशनमध्ये द्यायचं. तर ते देताना कसं द्यायचं, तर त्यासाठी काय करायचं, ऑल पी अँड के इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. सोईंगच्या टाईमला सगळं पी आणि के, फॉस्फरस आणि पोटॅशियम देऊन टाकायचं. आणि जे नायट्रोजन आहे ते 3 डोसेसमध्ये द्यायचं. फर्स्ट वन सोईंगच्या टायमाला द्यायचं, त्यानंतर नी स्टेज गुडघ्या एवढं असताना त्यावेळेस द्यायचं, आणि थर्ड स्टेज टासलिंग स्टेज. ह्या 3 स्टेजेसला आपल्याला काय करायचं, खत द्यायचे, ठीक आहे. नेक्स्ट इरिगेशन, आता आपण पाहू या पिकाला पाणी कधी द्यायचं. पाणी तर द्यावंच लागेल ना, पण खरीपमध्ये कसं असतं, पाणी द्यायची गरज नाही. जर विंटर सीझनमध्ये घेतलं तर 20 ते 25 दिवसाच्या अंतराने आपण पाणी द्यायचं. जर हेच क्रॉप आपण समर सीझनमध्ये घेतलं, उन्हाळ्यामध्ये घेतलं, तर 12 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचं आपण. आणि त्याच्या इम्पॉर्टंट स्टेजेस पाहून घ्या. इरिगेशन त्या स्टेजेसला दिलंच पाहिजे. फर्स्ट स्टेज सीडलिंग स्टेज, नी स्टेज, टासलिंग स्टेज, मिल्क स्टेज आणि रायपनिंग स्टेज, या 5 स्टेजेसला पाणी द्यावंच लागतं. त्यामध्ये आता नेक्स्ट पाहू आपण क्रॉप रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. आता क्रॉप रोटेशन म्हणजे काय, म्हणजे आपण सतत एकच पीक न घेणं. तर काय करायचं, आता जर मेज घेतलं तर त्यामध्ये नंतर कॉटन घ्यायचं, नंतर शुगर केन घ्यायचं, नंतर ग्राम मस्टर्ड असे वेगवेगळे पिकं घ्यायचे.
आणि मेज इज ग्रोन ॲज अ मिक्स्ड विथ मूग तूर उडीद सोयाबीन या पिकासोबत आपण त्याला काय करतो मिक्स्ड क्रॉप म्हणून घेऊ शकतो. इंटरकल्चरल कल्टिवेशन ऑपरेशन, तर आपल्याला इंटरकल्टिवेशन ऑपरेशन करण्यासाठी काय करावं लागतं, सुरुवातीला हँड वेडिंग करायची, वीड्स रिमूव्ह करायची त्यामधले, किंवा त्यानंतर होईंग करायची, कोळपणी करायची, तर त्यानंतर किती करायची कधी करायची 15 ते 20 दिवसाच्या नंतर सोईंग झाल्यानंतर, त्यानंतर काय करायचं हँड वेडिंग आणि होईंग किती 20 ते 25 दिवसाच्या अंतराने करत राहायचं. टू रिमूव्ह द वीड्स, कशासाठी वीड रिमूव्ह करण्यासाठी, लूज द सॉइल अँड एरिएट द सॉइल, त्यामुळे काय होते की जमीन वीड्स रिमूव्ह केल्यामुळे काय होते लूज होते आणि त्यामुळे इरिगेशन प्रॉपरली होतं, हवा खेळती राहते जमिनीमध्ये. अर्थिंग अप इज डन टू गिव अ फिजिकल सपोर्ट टू द प्लांट. अर्थिंग अप का करायची, म्हणजे खालची माती वर करायची आणि वरची माती खाली, तर त्यामुळे काय होतं की फिजिकल सपोर्ट जो प्लांटला सपोर्ट पाहिजे असतो तो व्यवस्थित प्रॉपरली भेटतो त्याला. समटाईम विडीसाईड लाईक सिमॅजिन अँड ॲट्रायझिन मे बी यूज्ड. जर समजा आपल्याला इंटरकल्चर ऑपरेशन करण्यासाठी जर वेळ नसेल किंवा जर वीड नष्ट होत नसेल तर आपण काय करायचं विडीसाईड वापरायचं, सिमॅजिन किंवा ॲट्रायझिन, त्यामुळे काय होतं वीड नष्ट होतं. आता आपण पाहू पेस्ट ऑफ मेज, तर पहिला पेस्ट आहे डेक्कन विंगलेस ग्रासिन पियर, त्यानंतर स्टेम बोरर, शूट फ्लाय, मिश फ्लाय, आर्मी वर्म, हे 5 पेस्ट आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारू शकतात इनलिस्ट द पेस्ट ऑफ मेज. त्यानंतर आपण पाहू डिसिजेस ऑफ मेज. फर्स्ट वन इज डाउनी मिल्ड्यू, सेकंड वन इज लीफ ब्लाइट, थर्ड वन इज रस्ट. हे 3 वेगवेगळे डिसिजेस त्यामध्ये पडतात. तर तुम्हाला हे असं विचारू शकते द इनलिस्ट पेस्ट अँड डिसिजेस ऑफ मेज, त्यामध्ये तुम्ही इनलिस्ट करायचे सर्व पेस्ट अँड डिसिजेस. हार्वेस्टिंग थ्रेशिंग अँड यील्ड, आता आपण पाहू या पिकाची हार्वेस्टिंग काढणी कशी करायची. मेज क्रॉप आर हार्वेस्टेड ॲट अ मिल्क स्टेज फॉर रोस्टेड ग्रेन. जर आपल्याला त्याचा वापर रोस्टेड ग्रेन म्हणून जर करायचा असेल तर आपण काय करतो ते मिल्क स्टेजेसला त्याला काढून टाकतो, हार्वेस्टिंग करतो त्याची फॉर ग्रेन पर्पज 3 ते 4 मंथ आफ्टर सोईंग. जर आपल्याला ग्रेन म्हणून त्याचा यूज करायचा असेल तर 3 ते 4 महिन्याने आपण काय करतो त्याची काढणी करतो. हार्वेस्टिंग इज डन विथ द शीथ ऑफ कॉफ टर्न अ ब्राऊन अँड ग्रेस हार्ड अँड ड्राय. त्यावेळेस काय करतो आपण, ज्यावेळेस त्याचं जे शीथ ऑफ कॉफ म्हणजे वरचं ते कणीस आहे ते जर ब्राऊन कलरचं झालं आणि त्याचे जे ग्रेन हार्ड झाले आणि ड्राय पण झाले तर त्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो. हार्वेस्टिंग इज डन बाय टेकिंग कॉप्स फ्रॉम स्टँडिंग प्लांट. आपण काय करतो कॉप्स काढून घेतो वरचे, त्यानंतर काय करायचं हार्वेस्टेड कॉप्स आर ड्राईड इन सन, सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला त्याला वाळू घालायचं 2 ते 3 दिवस. त्यानंतर ग्रेन्स आर रिमूव फ्रॉम द कॉप हँड शेलरच्या सहाय्याने किंवा हात पॉवर शेलरच्या सहाय्याने आपण काय करतो त्याचं ग्रेन्स सेपरेट करतो. त्यानंतर फॉडर मेज इज हार्वेस्टेड ॲट टासलिंग स्टेज. टासलिंग स्टेजलाच आपण काय करतो फॉडर मेज काढून घेतो आणि प्लांट्स आर कट अँड फीड टू द कॅटल. प्लांट काय करायचे आपण कट करतो, त्यानंतर कॅटलसाठी आपण ते चारा म्हणून वापर करतो त्याचा. नेक्स्ट यील्ड, आता या पिकाचं यील्ड कसं होतं, तर यामध्ये 2-3 प्रकारचे यील्ड आहेत, त्यामध्ये पाहून घ्या तुम्ही. हायब्रिड अँड कंपोजिट मेजचं यील्ड होतं 50 ते 70 क्विंटल पर हेक्टर. रेनफेडचं होतं 7 ते 15 क्विंटल पर हेक्टर. त्यानंतर आहे फॉडर इरिगेशन. फॉडर म्हणून जर यूज करायचं असेल आणि त्याला आपण इरिगेटेड कंडिशनमध्ये जर लावणार असू तर त्याचं यील्ड होतं आपलं 35 ते 50 टन पर हेक्टर. आणि फॉडर रेनफेड म्हणून जर वापरणार असतो तर आपलं त्याचं जर यील्ड होतं 15 ते 20 टन पर हेक्टर. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं इकॉनॉमिक युजेस ऑफ मेज एक्झाममध्ये विचारलं जातं, तर इट इज अ इम्पॉर्टंट स्टेपल फूड यूज फॉर प्रिपेरिंग अ रोटी ऑर ब्रेड. हे कसं आहे महत्त्वाचं स्टेपल फूड आहे, खाद्यान्न म्हणून वापरलं जातं, त्यामध्ये याचे रोटी बनवली जाते किंवा ब्रेड बनवलं जातं. तर यामध्ये काय काय असतं, इट कंटेन प्रोटीन, स्टार्च, फॅट्स, शुगर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई अँड मिनरल्स, एवढे सारे घटक असतात, त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे. तर
नंबर थ्री, ग्रीन अँड ड्राय प्लांट्स आर फीड टू द कॅटल. जे ग्रीन असतात आणि ड्राय असतात प्लांट, ते आपण काय करतो जनावरांना चारा म्हणून त्याचा वापर करतो. क्रॉप्स आर बेक्ड ऑन फायर अँड इटन. आपण काय करतो क्रॉप्स त्याचं जे कणीस आहे ते आपण काय करतो ते चुलीवर आपण काय करतो त्याला भाजतो आणि त्याच्यानंतर ते आपण ईट करू शकतो त्याला डायरेक्टली आपण. इट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग अ स्टार्च ग्लुकोज ऑइल अँड अल्कोहोल. तर याचा वापर आपण स्टार्च म्हणून करू शकतो, ग्लुकोज म्हणून करू शकतो, ऑइल आणि अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. इट इज यूज्ड फॉर मेकिंग अ पॉपग्रेन. पॉपग्रेन तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यासाठी आपण पॉपकॉर्न वगैरे खातच असतो आपण, तर ते बनवण्यासाठी मेथ्सच वापर करतात. इट इज यूज्ड फॉर मेकिंग सायलेज अँड हे. ह्याच्यासाठी सुद्धा वापर केला जातो, सायलेज आणि हे तयार करण्यासाठी. तर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्यानंतर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देईल. धन्यवाद.